जगात चालू असलेला कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु आता कोरोनाने माऊलींच्या महादारात दस्तक दिले आहे, त्यामुळे समाधी मंदिर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे। येत्या 13 तारखेला म्हणजेच अष्टमीला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार असून माऊलींची पालखी ही आजोळ घरी विसावणार आहे, परंतु यावेळी शासनाच्या आदेशानुसार 50 जणांच्या उपस्थितीतच पालखीचं प्रस्थान होणार असल्याचं माऊली मंदिराचे विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितलं आहे। हे जे 50 लोक आहेत त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे, त्यांचे थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटायझेशन करून या सर्व 50 जणांना मास्कचं वाटप करून मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचं विश्वस्तांकडून सांगण्यात आलं आहे। तसेच शासनाचे सांगण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं जाणार आहे। तसेच सर्व वारकरी मंडळींना आणि आळंदी ग्रामस्थांनी प्रस्थानादरम्यान मंदिरात तसेच मंदिर परिसरात कोणीही गर्दी करू नये असं विश्वस्तांकडून सांगण्यात आलं आहे। या वर्षीचा आषाढी वारी सोहळा याचं स्वरूप शासनाने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे असणार आहे, म्हणजेच हा सोहळा एकंदरीत वाहनातून किंवा हेलिकॉप्टरमधून पूर्ण होईल। परंतु असं असलं तरी परंपरेप्रमाणे अष्टमीला म्हणजे 13 तारखेला शनिवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं प्रस्थान हे मंदिरामधून आजोळघरामध्ये होईल। हे प्रस्थान होत असताना शासनाकडे मागणी केलेल्या 50 व्यक्तींपैकी शासनाने मंजुरी दिल्यानंतर त्या व्यक्तींनाच प्रवेश मंदिरामध्ये दिला जाईल, आणि तो प्रवेश देत असताना देखील त्या व्यक्तीच्या मंदिरामध्ये प्रवेश करणारे त्यांचं थर्मल स्कॅनिंग, त्याचबरोबर सॅनिटायझेशन आणि प्रत्येक वारकऱ्याला त्या ठिकाणी मास्कचं वितरण, त्याचबरोबर शील्डचं वितरण हे संस्थांमार्फत केलं जाणार आहे, जेणेकरून त्या वारकऱ्यापासून किंवा त्या वारकऱ्याला कोणापासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, त्याचबरोबर शासनाने सोशल डिस्टन्सिंगबाबतचे जे निकष दिलेले आहेत त्याचं देखील तंतोतंत पालन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न संस्थान कमिटीचा राहणार आहे। एकंदरीतच माझा आपल्या माध्यमातून संपूर्ण वारकरी संप्रदायाला, त्याचबरोबर आळंदीकर ग्रामस्थांना एक नम्र असं आव्हान राहणार आहे की या वर्षीची परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे। कालच आळंदीमध्ये एका महिलेचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झालेला आहे आणि त्याची हळहळ देखील प्रत्येक नागरिकांना आम्हाला देखील आहे। या पार्श्वभूमीवरती मंदिरामध्ये प्रस्थानच्या वेळी कोणीही गर्दी करू नये, मंदिर परिसरामध्ये देखील गर्दी करू नये, जेणेकरून आपण हा संसर्ग फैलावण्यामध्ये आपला वाटा राहणार नाही, उलट हा संसर्ग थांबवण्यामध्ये आपला वाटा राहील, अशी भूमिका या ठिकाणी प्रत्येक नागरिकानं प्रत्येक वारकऱ्याने घेणं गरजेचं आहे। जनार्दन आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, आळंदी, पुणे।